फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द आणि शेवता बुद्रुक या दोन मधून गिरिजा नदी वाहत असल्यानं पुराच्या पाण्यामुळे दोन्ही गावचा संपर्क पाण्यामुळे तुटलाय फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द आणि शेवता बुद्रुक या दोन गावांच्यामधून गिरिजा नदी वाहत असल्याने पुराच्या पाण्यामुळे दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे त्यामुळे ग्रामस्थ विद्यार्थी शेतकरी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना या, या बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या व मागील पावसाळ्यात देखील काही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती आणि त्यावेळी या दोन गावांना जोडण्यासाठी गिरिजा नदीवर पूल मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे पाठफुरवल्याने शेवता खुर्द आणि शेवता बुद्रुक येथील ग्रामस्थांनी तहसीलदार शीतल राजपूत यांना तेरा सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते व प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित न केल्यास वीस सप्टेंबर रोजी गिरीजा नदीच्या पात्रात उभे राहून आंदोलन करू असा इशारा दिला होता शेवटी आठवडाभरात प्रशासनाकडून कुठलीही हलचल होत नसल्याचे दिसून येत असल्याने मंगळवारी गिरीजा नदीच्या पात्रात ग्रामस्थ विद्यार्थी यांनी पाण्यात उभे राहून शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी घोषणाबाजी केली ग्रामस्थांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने आंदोलन थांबवण्यासाठी मंडळ अधिकारी मिसाळ हे आले असता त्यांनी निवेदन करता यांना पत्र दिले की निवेदनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मुख्यमंत्री ग्राम, ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि संबंधित बांधकाम विभागाने त्यास सात किलोमीटरचा रस्ता आणि गिरिजा नदीवर पूल हे काही दिवसात काम सुरू होईल अशी माहिती मंडळ अधिकारी एस एस मिसाळ यांनी दिली यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले यावेळी विद्यार्थी ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती पोलीस प्रशासनाच्या वतीने वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे देशमुख जगताप काळे यांची उपस्थिती होती मात्र आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींचा प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदार हे न येता त्यांनी आपला प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी यांना पाठवल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नंदकुमार हापत एआय न्यूज फुलंबरी